मेडिकलसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ऑनलाईन सर्व्हर 2 महिन्यांपूर्वी डाऊन झाले. यामुळे सर्व कामकाज परंपरागत पद्धतीने ऑफलाईन सुरू आहे. याचा फटका रुग्णांना बसतोय. मेडिकलमध्ये दररोज 2500 रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागात होते. यापैकी 500 रुग्ण एकट्या त्वचारोग विभागात आहेत. त्वचारोग विभागात एकच खिडकी असल्याने गर्दी कमी होत नाही. कार्ड न निघाल्याने डॉक्टर रुग्णांच्या प्रतीक्षेत असतात. कार्ड काढताना होणारा त्रास असह्य झाल्याने बुधवारी रुग्णांनी विभाग प्रमुख डॉक्टर जयेश मुखी यांच्या खोलीवर धडक दिली. ऑनलाईन सिस्टीम बंद आहे. 2 तासांपासून कार्ड काढण्यासाठी रांगेत उभे राहूनही कार्ड निघाले नाही. खाली पडून जीव गेला तर जबाबदार कोण? हा सवाल आहे 72 वर्षीय प्रकाश मलापुरे यांचा. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वातंत्र्य खिडकी असावी, पण येथे महिला, पुरुष, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य संग्राम सैनिक असो की VIP यांच्यासाठी एकच रांग आहे. यामुळे कार्ड काढण्यासाठी विलंब होतो. बाह्यरुग्ण विभागाची वेळ संपली की डॉक्टर निघून जातात. शेवटी ज्या रुग्णांना कार्ड मिळते ते बाह्यरुग्ण विभागात डॉक्टरकडे तपासणीसाठी गेले की खुर्ची रिकामी दिसते. अनेक रुग्णांची ना तपासणी होत ना औषध उपचार मिळत, शेवटी घरी निघून जातात. गरीब रुग्ण मेडिकलमध्ये उपचारांसाठी येतात, मात्र त्यांची विविध मार्गाने हेळसांड होत आहे. कधी वेळेवर रक्त मिळत नाही तर कधी रक्ताची जमवाजमव रुग्णांच्या नातेवाईकांनाच करावी लागते. कधी व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही तर कधी एक्स-रे मशीन बंद असते. 10 वर्षांपासून सुरू असलेली हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑनलाईन सेवा अचानक बंद करण्याचा निर्णय घेतलाय, पण पर्यायी व्यवस्था केली नाही. कार्ड काढण्याचे काम हातानेच करावे लागत आहे. 2500 ते 3000 रुपयांचे कार्ड हाताने लिहिण्यासाठी 10 ते 12 कर्मचारी उपलब्ध आहे. विशेष असे की त्वचारोग विभागात 500 रुग्णांची नोंद करण्यासाठी एक महिला कर्मचारी आहे.